राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली। मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक विषयांवरून राजकारण पेटलंय। सध्या सुरू असलेल्या राजकारणात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली। राज्यकर्ते रेड्यांची औलाद आहेत असं वक्तव्य त्यांनी केलंय। पुण्यात अरहम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता। पुण्यातील MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला संवाद या कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली। मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक विषयांवरून राजकारण पेटलंय। त्यात अनेक राजकीय नेते हे देखील वादग्रस्त वक्तव्य करतात, त्यांच्यामुळे रोज नवे वाद निर्माण होतात। याच वादात आता सदाभाऊ खोत यांचीही भर पडलेली आहे। राज्यकर्त्यांना डोक्यांची भीती वाटते, कारण जिकडे जास्त डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात। राज्यकर्त्यांना बोलायला लावायचं असेल तर आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्यांच्या पाठीवर हात ठेवावे लागतील, कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते। त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते बोलत नाही, तशा शब्दात खोत यांनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधलाय। जिकडे जास्त डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात, कारण राज्यकर्ते हे जर बोलायचे असतील तर आपल्याला ज्ञानेश्वरासारखं त्या रेड्यांच्या पाठीवरती हात ठेवावा लागेल, कारण राज्यकर्ते ही एक रेड्यांचीच औलाद आहे आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलत नाहीत। आणि मग त्यांना जर डोकी जास्त दिसली तर मग ते आपोआप तुम्हाने नकोय ते सुद्धा बोलून जात असतात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे।